लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। 151 कोटी जगह 271 कोटी झाले म्हणजे भाजप म्हणले की आता या ठिकाणी सीसीटीव्हीची सध्या गरज नाही, हा पैसा आरोग्याकरता वापरा। येणारे म्हणजे उद्याला तिसरी लाट, चौथी लाट, आणि लोकांनी जर नीट शिस्त नाही बाळगली तर जुलैच्या एंडला आणि ऑगस्टच्या मध्यकरात तिसरी लाट आणि नोव्हेंबर डिसेंबरला चौथी लाट पण कोणी थोपू शकणार नाही, लोकांनी बेशिस्तपणा केला होता। आणि म्हणून मी असं म्हटलेलं की आता हे लॉकडाऊन संपला, लोक आता म्हणजे एकूण व्यवहारामध्ये गुंतली, परराज्यात गेलेली, पर जिल्ह्यात गेलेली, पर शहरात गेलेली लोक आता परत आपल्याला प्रतीकडे आपल्याकडे येतील। मी सांगितले की रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड या ठिकाणी पुन्हा तपासणी केंद्र ठेवा। लोकांनी शहरात येताना, मी इथून येताना योग्य पद्धतीनं माझी एकूण मेडिकल फिटनेस बरोबर आहे की नाही हे तपासणी करावं आणि शहरात जावं, म्हणजे त्या ठिकाणी फुकट महानगरपालिकेने द्यावं, त्यासाठी काही पैसे आकारायची गरज नाही।